ब्रेक नंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पुढची बातमी आहे नालासोपऱ्यातील रेल्वे स्थानकामधून एका चिमुकल्याचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे नालासोपारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरची ही घटना आहे आई वडिलांची नजर चुकवून खेळणाऱ्या मुलाला दाम्पत्यानं खाऊच आमिष दाखवून त्याचं अपहरण केलं आणि वसई लोहमार्ग पोलीस आरोपींच्या शोधात आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत विजय हा कधीचा प्रकार आहे आणि या मुलाचा काही पत्ता लागलाय का श्वेता ही कालची घटना आहे सीसीटीव्ही मध्ये ही जी घटना कैद झालेली आहे या ठिकाणी जे मुलाचे आई वडील होते त्यांचा मुलगा हरवल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्या दरम्यान त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा रेल्वे स्टेशनचं सीसीटीव्ही तपासलं असतं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा दिसतय एक दाम्पत्य आहे ते त्या जो कठडा असतो त्या कठड्यावरती बसले होते आणि त्या दरम्यान तिथे लहान मुलगा खेळ होता त्यानंतर त्याला खाऊचं आम्ही टाकून त्यांनी रेल्वेच्या बाहेर घेऊन गेलेले आहेत पोलिसांना मिळालेलं आहे या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे अज्ञात जे लोक आहेत त्यांचा त्या दाम्पत्याचा शोध आता पोलीस घेत आहेत श्वेता विजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अतिशय धक्कादायक घटना हा साडेतीन वर्षाचा सा चिमुरडा आपल्या आई वडिलांसोबत असताना इतर दुसऱ्या दाम्पत्यानं त्याला खाऊचा अमिष दाखवलं आणि या चिमुकल्याचं अपहरण केलेलं आहे नाला सोपारा स्थानकातून आणि सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही सगळी घटना कैद झाली आणि पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत नाशिकच्या पळसे गावामध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालाय मात्र वॉचमनच्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांचा हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला वॉचमन पती पत्नीच्या सतर्कतेमुळे बँकेची लाखोंची रक्कम सुरक्षित राहिली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे दरोडेखोरांनी या वॉचमनच्या डोळ्यात मिरची पूट टाकली त्यानंतरही वॉचमनना चोरट्यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना रोखलं आणि फसलेल्या दरोड्याचा हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय थे, कांग्रेस से प्रवक्ता अजय माकन बोलता है पूरे की पूरी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता संगठन सड़क के ऊपर महंगाई बेरोजगारी और ध्रुवीकरण के खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं हम लोगों ने चार सितंबर को महंगाई पर हल्ला बोल की राष्ट्रीय रैली हम लोगों ने दिल्ली में रामलीला मैदान में रखा है और सात सितंबर सिप्ति, को भारत जोड़ो यात्रा जो कि महंगाई बेरोजगारी और ध्रुवीकरण के खिलाफ भाजपा के खिलाफ सीधी सीधी लड़ाई है हम लोगों ने 29 तारीख को 22 प्रेस कॉन्फ्रेंस पूरे के पूरे देश में रखे हैं 5 सितंबर को 32 प्रेस कॉन्फ्रेंसेस पूरे देश में इसके लिए रखे हैं दुख की बात यह है अत्यंत दुख की बात यह है कि गुलाम नबी आजाद साहब ने ऐसे समय में कांग्रेस को छोड़ने का और इस लड़ाई के अंदर साथ छोड़ने का फैसला किया है हम ये उम्मीद करते थे कि यह लड़ाई जो जनता के मुद्दों के लिए हम लड़ रहे हैं महंगाई के मुद्दों के लिए लड़ रहे हैं बेरोजगारी के मुद्दों के लिए लड़ रहे हैं ध्रुवीकरण के खिलाफ लड़ रहे हैं और कांग्रेस पार्टी सबसे प्रमुख विपक्षी पार्टी होने के नाते लड़ रही है इसमें भी कोई दो राय नहीं है कि राहुल गांधी जी सबसे मुखर नेता अगर कोई पूरे देश में है जो विपक्ष की आवाज है तो वो राहुल गांधी है तो ऐसे समय में हम ये उम्मीद करते थे कि गुलाम नबी आजाद साहब जैसे वरिष्ठ नेता कांग्रेस के कार्यकर्ताओं के साथ मिलकर के विपक्ष की आवाज और जनता की आवाज के अंत को अपना बल देते दुख की बात यह है कि वो इस आवाज के अंदर अपना हिस्सा नहीं बनना चाह रहे ये बड़े दुख की बात है इतना ही हम लोग आज इसके ऊपर कहना चाहेंगे अब जयराम रमेश जी इसके ऊपर प्रतिक्रिया करेंगे शुक्रिया अजय We have read the letter of very senior veteran.